अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा भागातील चिंतामणी हनुमान मंदिर येथे श्री माऊली वारकरी बालसंस्कार शिबिर व माऊली वारकरी शिक्षण गुरुकुल वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला। या बालसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती, तर नगरसेविका लीना पाटील, नगरसेविका संध्या पाटील, नगरसेविका किरण पोळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आणि शेवटच्या दिवसाचं जे कळसाचं कार्य असतं महाप्रसाद, तो या ठिकाणी आपली परमेश्वरा आपल्या पुऱ्यावरील जामनेर पुऱ्यावरील मंडळीने हा सर्व खर्च या ठिकाणी उचललेला आहे। आणि त्याचप्रकारे या शिबिरामध्ये मुलांनी अगदी कष्ट घेऊन या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, म्हणून आपण त्यांचं या ठिकाणी योग्य ते बक्षीस देऊन आणि सन्मान प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी आपण त्या मुलांचा सत्कार करणार आहे। त्या अगोदर आपल्या जामनेरमधील सौ साधनाताई महाजन नगराध्यक्ष नगर परिषद जामनेर, मी यांना विनंती करेन, या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं जे दैवत आहे विठ्ठल भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा, या प्रतिमेला ताईंनी हार घालून या ठिकाणी पूजा करावी अशी मी त्यांना विनंती करेन। या मंदिरामध्ये पुरवर्ती तो मामा इथे करायचा आणि एक वेगळा घेऊन सुखी करायचं, कारण आता कसं आहे एक वेगळा घेऊन मुक्ती सुखे घालू मुंबई वैकुण काम कसा कारण नाही वैकुण भीतो ऐसे नाही कवळ काही पाहायचे ज्ञानेश्वर भेट देऊन गेले। आणि त्याच प्रकारे जिल्ह्यातील ही सर्व खेड्यावरील मुलं आहेत आणि या मुलांना खेड्यातील आहेत आपल्या जामनेरमधील जामनेर तालुक्यातील या सर्व मुलांना आपण बाल संस्कार या ठिकाणी दिले। या 15 दिवसामध्ये मुलांचा 15वा अध्याय असेल, ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला हरिपाठ असेल, त्याच्यानंतर जे योग्य संस्कार पाहिजे कोणत्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणत्या देवाची स्तुती आपण केली पाहिजे त्याचे श्लोक असे 20 श्लोक या ठिकाणी मुलांना शिकवले गेले। त्याच्यानंतर मृदंग वादन या ठिकाणी मुलांना शिक्षण दिलं गेलं। एवढंच नाही तर वारकरी संप्रदायामध्ये ज्या गायनाची आवश्यकता आहे ते गायन या ठिकाणी शिकवलं गेलं। शिक्षकवृंद या ठिकाणी आमचे परमपूजनीय विशुद्धानंद स्वामी महाराज कळमसरा हे होते, त्याच्यानंतर गोपाळ महाराज पळासखेडा यांनी संस्कृत व्याकरण या संस्कृत व्याकरणाचं त्यांनी पुस्तक लिखित केलेलं आहे असे मोठमोठे शिक्षक या ठिकाणी होते। आणि आपल्या जामनेर तालुक्यातील आमचे परमस्नेही मित्र चेतन महाराज कासलीकर यांनी सुद्धा या शिबिराला सहकार्य केलेलं आहे। तसेच आणि आज खळसाचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आमचे परमपूजनीय गुरुस्थाने असलेले अरुणजी महाराज जामठीकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे। तसेच संपूर्ण जामनेर तालुक्याचं सहकार्य या शिबिराला लाभलं, विद्यार्थ्यांचं असेल, पंक्तींचं असेल, अन्नदानाचं असेल आणि त्यातल्या त्यात। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।